नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे. आपण गुलाब लावले आणि गुलाब लावले की त्याची चांगली वाढ होत नाही, त्याला चांगले फुले येत नाही. आले तर एकादच फुले येतं. आपण नर्सरीमधून गुलाब कितीही चांगला बघून आणला आणि घरी आणल्याच्या नंतर त्याला एक दोन फुले येतात आणि नंतर त्याला फुले येणं बंद होतात किंवा त्याच्यावर रोग पडतो, त्याची वाढ होत नाही आणि त्याला फुले येत नाही. असे का होते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते आपली जर सॉइल मिक्सिंग चांगली नसेल, आपण जे गुलाबाला लावण्यास करणार आहोत ती कुंडी जर चांगली नसेल किंवा चांगली झालेली नसेल तर आपले गुलाब चांगले येत नाहीत. सॉइल मिक्सर चांगले पाहिजे आणि आपले गुलाबाची वाढ होण्यासाठी त्याचे मुळा होणे महत्त्वाचे असते. मुळाचीही वाढ चांगली झाली पाहिजे किंवा आपल्या गुलाबाची माती चांगली राहिली पाहिजे. माती ही चांगली नाही राहिली आणि त्याच्यात आपण कितीही खते दिले आणि ते मुळाने ऑब्झर्व नाही केले तर काहीच उपयोग होत नाही आणि आपले मुळांना चांगली वाढ होत नाही, मुळांची होत नाही आणि झाडाची होत नाही. त्यामुळे आपण आपल्या झाडांची मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाकायचे आहे आणि ते फर्टिलायझर कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबांच्या मुळांची वाढ चांगली होते आणि गुलाबांना चांगले फुले येतात, भरपूर फुले येतात, त्याची सॉईल चांगली राहते. हे केल्याच्या नंतर हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपल्याला दोन ह्याच्यात देता येते, असे मोकळे पण टाकता येते आणि लिक्विड फर्टिलायझर करून पण टाकता येते. हे कसे करायचे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि आणखी गुलाबाची जर तुम्हाला चांगली वाढ होण्यासाठी त्याला उन्हाचीही काळजी घेणे महत्त्वाचे असते, कारण त्याला ऊन जास्तीत जास्त 5 ते 7 तास लागणे महत्त्वाचे असते. थंडीच्या दिवसात तर पूर्ण दिवसाचे ऊन लागले तर त्याला चांगले मोठे मोठे फुले येतात आणि चांगले फुले येतात. त्यामुळे त्याला दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी हे गुलाबाचे झाडे ठेवा आणि त्याची चांगली खुरपणी करा, कारण 8 ते 15 दिवसातून एक वेळेस त्याची खुरपणी करायची, त्याची माती मोकळी करायची. मग चांगली जर माती मोकळी केली तर त्याच्यात माती मोकळी राहते आणि ऑक्सिजन आपल्या मुळांना लागतो आणि त्यामुळे आपले मुळे चांगले होतात आणि चांगली वाढ होते मुळांची आणि झाडांची पण चांगली वाढ होते. त्यामुळे त्याची खुरपणी करून घेणे महत्त्वाचे असते. त्याच्यात गवत काही येऊ द्यायचे नाही, गवत आले असेल तर ते काढून टाका आणि चांगली खुरपणी करून चांगली माती उन्हात राहिली पाहिजे. आणि हे पहा, हे आहे मोहरी. ह्या मोहरीमध्ये NPK म्हणजे तिन्ही घटक असतात, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. हे तीन घटक मोहरीत असतात. त्यामुळे आपल्याला ही मोहरी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. आणि ही पहा, ही अशी बारीक करून घ्यायची आहे, भरपूर बारीक करायची. जास्तीत जास्त बारीक करून घेऊन ती आपल्याला आता आपल्या कोणत्याही फुलाच्या झाडाला दिले तरी चालते, पण आपण आता यावेळेस गुलाबाला देणार आहोत, कारण फुलाच्या झाडासाठी आपल्याला NPK ह्या मोहरीमध्ये असते. आणि मोहरी किंवा आपण मोहरी पेंट जर ती पण आणली तर ती आणू शकतो. आणि ती जर नाही आणणं झाली तर आपल्याला आपल्या घरीच किचनमध्ये मोहरी असते आणि त्याची ते बारीक करून चांगली बारीक केली आणि आपल्या झाडांना दिली तर खूप फायदा होतो. त्याच्यामुळे त्याची माती चांगली होते. NPK, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस असे तिन्ही घटक आपल्याला भेटतात आणि आपले गुलाबाचे रोप
चांगले येते, गुलाबाची वाढ चांगली होते आणि गुलाबाला चांगली फुले येतात, त्यामुळे आपल्याला ही मोहरीची हे बारीक करून मोहरी झाडाला दिलेली फायदेशीर ठरते आणि त्याला नंतर पाणी द्यायचे. पाणी दिल्याच्या नंतर आपण ही दुसऱ्याही प्रकारे कशी द्यायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, हे देऊन व्यवस्थित पाणी द्या आणि नंतर आपण दुसऱ्या पद्धतीने हे देऊ शकतो, कारण हे आपण लिक्विड फॉर्ममध्ये करून देणार आहोत. हे 2 चमचे मोहरीची पावडर घ्या आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून ते 1 दिवस पूर्ण भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यात 2 हिस्से पाणी टाकून ते आपण आपल्या झाडाला द्या. ते जर दिले लिक्विड फॉर्ममध्ये तर 10 दिवसातून 1 वेळेस द्यायचे. प्रत्येक 10 दिवसातून एकदा द्या आणि पहिले जे दिले ते 15 दिवसातून 1 वेळेस दिले तरी चालते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.